चिखलाट येथील आंबेडकर सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सुकुमार थरकार तर उपाध्यक्षपदी महादेवी माळकरी बिनविरोध निवड. खडकलाट तालुका चिखोडी येथील भारतरत्न डॉक्टर आंबेडकर एसएससीएसटी विविध उद्देशीय सहकारी संघाच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष सुकुमार श्रीपती थरकार यांची तर उपाध्यक्षपदी महादेवी मनोहर माळकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवार तारीख 3 ऑक्टोबर रोजी शाहूनगर अंगणवाडी इमारतीत निवडणूक अधिकारी व सहकार खात्याचे नोंदणी सहायक अधिकारी गजानन एस लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तारीख 24 सप्टेंबर रोजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसएससीएसटी विविध उद्देशीय सहकारी संघाच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार विकास पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले. या नवनिर्वाचित संचालक मंडळातून अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया मंगळवारी सकाळी निवडणूक अधिकारी व सहकार खात्याचे सहायक नोंदणी सरकारी गजानन एस लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवड प्रक्रिया बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक आर बी थरकार होते. अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष सुकुमार थरकार तर उपाध्यक्षपदासाठी संचालिका महादेवी माळकरी या दोघांचे संचालक मंडळातून एकेकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी लोकरे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जांची तपासणी करून सुकुमार थरकार यांना संघाचे नूतन अध्यक्ष तर महादेवी माळकरी यांना संघाच्या नूतन उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच लोकरे यांनी थरकार व माळकरी यांना अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाल्याचे प्रमाणपत्र सर्व संचालकांच्या उपस्थितीत दिले. यावेळी नूतन अध्यक्ष सुकुमार थरकार, उपाध्यक्ष महादेवी माळकरी, चिखोडी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे, माजी हाल शुगर संचालक व संघाचे संस्थापक आर बी थरकार, माजी ग्राम पंचायत सदस्य सुदाम थरकार, माजी सैनिक विक्रम थरकार, मनोहर माळकरी, ग्राम पंचायत सदस्य मिथुन वराळे, रजनीकांत वराळे, निवडणूक अधिकारी गजानन लोकरे यांच्यासह नूतन संचालक बाबासाहेब थरकार, अशोक हळे, काशीनाथ वराळे, आप्पासाहेब वराळे, श्रीकांत माने, प्रकाश थरकार, चिदानंद थरकार, राजू कोळवी, मोहन खोडे, मालन शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चिखोडी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे यांनी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुकुमार थरकार व महादेवी माळकरी यांचे अभिनंदन करून संघाच्या सभासदांनी सत्तारूढ सहकार पॅनलला योग्य निर्णय घेऊन निवडून दिल्याबद्दल आभार मानून नूतन संचालक मंडळाने सभासदाच्या विश्वासास पात्र राहून संस्था आदर्श करावी असे आवाहन केले. तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी आपले सदैव सहकार्य असल्याचे वचन दिले. यावेळी संस्थापक आर बी थरकार यांनी संस्थेने संस्थेच्या हिताबरोबर सामाजिक उपक्रमही राबवावेत अशी सूचना केली. यावेळी नूतन संचालक बाबासाहेब थरकार यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवडीस आम्हा सर्व संचालकांचा पाठिंबा असून सभासदांनी निवडून दिलेल्या विश्वासास पात्र राहून संस्थेच्या प्रगतीसाठी आपले सदैव सहकार्य असल्याचे वचन दिले. यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष सुकुमार माळगे म्हणाले की मागील संचालक मंडळाकडून संस्थेच्या प्रगतीसाठी चांगले कार्य झाल्याने आपल्यासह सभासदांनी सत्तारूढ संचालक मंडळाला पुढील काळासाठीही सत्तेवर ठेवण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार सत्तारूढ सहकार विकास पॅनलवर सभासदांनी विश्वास दर्शविला आहे. तेव्हा नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व संचालकांनी संस्थेची प्रगतीकडे वाटचाल करावी असे आवाहन केले. यावेळी नूतन अध्यक्ष सुकुमार थरकार म्हणाले की प्रामाणिक कार्य केले तर समाज असो अथवा संस्था असो पुन्हा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करतेच. त्यानुसार सभासदांनी पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवून संस्थेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व सभासद, मार्गदर्शक व आजी माजी ग्राम पंचायत सदस्यांचे सर्व संचालकांच्या वतीने आभार मानले. तसेच थरकार यांनी गेल्या 5 वर्षाच्या काळात सर्व संचालक व सभासदांच्या सहकार्याने रुपये 9 लाखापर्यंत संस्थेला नफा केल्याचे सांगून यापुढेही संस्थेच्या प्रगतीसाठी झटण्याचे वचन दिले. अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर नूतन अध्यक्ष सुकुमार थरकार, नूतन उपाध्यक्ष महादेवी माळकरी व सर्व संचालक मंडळांनी खडकलाट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पून अभिवादन केले. या कार्यक्रमास आंबेडकर सोसायटीच्या सर्व संचालकांसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत सूत्रसंचलन व आभार संघाचे सचिव सुनील कांबळे यांनी केले. केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे. सरकार पॅनल ಆರ್ ಬಿ ಸರ್ಕಾರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅದು ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಟ್ಟೆಯಿಂದ ವಿನ್ ಆಗಿ ಈ ಮೊತ್ತ ಈ 4ನೇ ಬಾರಿ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಎಸ್ ಎಸ್ ಟಿ ಸೊಸೈಟಿಗೆ ಜೈವಿರಿ ಸಾಧಿಸಿದೆ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಾನು ನಮ್ಮ ಈ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಎಸ್ ಎಸ್ ಟಿ ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ದ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಟೀಮ್ಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಜನರಿಗೆ
आय्के चुनाव मत बारी नम कमिटी मेले वो विश्वास इतना सरकारी संस्थे मुंसते सभासदी नम चुनाव सरकारी सभा संचालन दिग्दर्शक मंडल के आय्के मत मदल नानून संचालक मंडल चुनाव आगे चुनाव आद ना अध्यक्ष उपाध्यक्ष चुनाव सल आगे नम इआर आफीस डॉक्टर इवर चुनाव अधिकारी बंद प्रोसीजर प्रकार नम चुनाव नम मित्र आत्मीय सन्मान शिवकुमार जी सरकार मत मदल अध्यक्षर आय्के सर्वानुमत ना आय्के नानु नमेल समाज पेल सदस्य पे ना अभिनंदन सल्ते इन मुदे वे विश्वास नमी मतगे नम सभा टीम नम संचालक मंडल वाले विश्वास नमदे जन मत विश्वास ना साथ तोर्सोद जवाबारी नमी संचालक मंडल मत अध्यक्ष उपाध्यक्ष अदी बंधु हिंदे केस अदूल केस बंद नावेलूरी नोड़े सदस्य नोड़ा इन मुद्दे काल कूड़ा एआर आफीस असिसंट रिजिस्टर को सोसैटी चिपोड़ी इवरद सवलती अथवा डीआर आफीसा सवलती अथवा सरकार नमी ना केस कांग्रेस पक्ष कड़ी के आ सरकार सहाय सवलते सबसीडी अदू पड़को नमी डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर एस एस टी इन मुद्दे बुद्ध वर्ष मादरी एस एस टी सरकारी संस्थे आगे मत अद प्रयत्न नम अध्यक्ष उपाध्यक्ष दिग्दर्शक मंडल अदू ना सहकार सर्व संचालक ये अगली बहुमता ने निवड़ आए क्या सग्या संचालक याठिका समाजा वती सर्व सभासदीन आभार मानतो आज याठिका जो अध्यक्ष उपाध्यक्ष से निवड़ है अशे आमचे अध्यक्ष माझे मित्र सुकुमार सरकार आमच्या वहिनी वारकरी यांचं मी आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीने जाहीर आभार मानतो आज वडीला परत एकदा आम्ही निवडून सर्वांनी दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व सभासदांचं आभार मानतो आणि तुम्हाला आमचं सगळं कायम सहकार्य आहे तीन तारखेला झालेली आहे अध्यक्ष म्हणून सुकुमार सरकार उपाध्यक्ष म्हणून मार्गे बाई यांची निवड झाली आणि त्या निवडीला सर्वांचा किंवा पाठिंबा आहे तरी इथून पुढे आम्ही सुकुमार सरकार यांचे काय काय चांगलं आहे त्यामुळं त्यांना आम्ही बिनविरोध परत दिलेलं आहे पुढचे 5 वर्ष ह्या संस्थेमध्ये आणखीन दुसरं काहीतरी करता येईल का ह्या दृष्टीने विचार करून सर्व संचालक मंडळा सल्लागार मंडळा सर्व सभासद वर्गाने सहकार्य कर 9 लाखापर्यंत ते फायदा करून दाखवलेला आहे कारण सोसायटी चालत असताना ही प्रामाणिकपणे काम केलं तर समाज विश्वास ठेवणारच म्हणून इथून पुढे होणाऱ्या ह्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध उद्देशी संस्था म्हणून नाव आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जे काय करता येईल ते आम्ही तुम्हा सर्वांना घेऊन करू इच्छितो असं मी ग्वाही देऊन दोन्ही नंतर सुद्धा चांगले लोक यावे त्यांची प्रगती व्हावी आणि सर्व सभासदांना यायला हवा त्या उद्देशाने ही संस्था चांगल्या तऱ्हेने चालवणं हे प्रत्येक डायरेक्टरचं काम आहे आभार आहे आणि संस्था चांगल्या तऱ्हेने वाढावी त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया एवढं म्हणून माझं आमच्या समाजाचे सर्व तळागाळातले सभासद सर्व संचालक सर्व आमचे मार्गदर्शक सर्व सर्व आमचे राजकीय समर्थक या ठिकाणी उपलब्ध असून त्यांनी या कार्यक्रमासाठी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी योगदान दिलं माननीय सुकुमार सरकार यांची निवड़ी तसोबत मेरा इतिहासा तुम्हारा एस एस टी समाधि पहला उपाध्यक्ष माननीय आम्चा मार्गदर्शिका
महादेवी मनोहर माळकरी यांची सर्वानुमते निवड झाली आणि त्यांच्या मार्फत आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यासाठी या संस्थेचे नूतन अध्यक्ष माननीय सुकुमार थरकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे आभार व्यक्त करत आहेत। जे ये संपादन करण्यासाठी त्यांचा योगदान लाभलेलं आहे त्यासाठी त्यांचं आभार मानतोय। आणि त्या पूर्वी कार्यामध्ये काळामध्ये मी सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यानं मी पुढील कामं मी करू इच्छितो असं मी त्या ठिकाणी ग्वाही देतो।